बघा आपला क्वेश्चन नंबर 6 जो आहे तो आपला चालू आहे. प्रॅक्टिस सेट 1.3 मधला बघा काय क्वेश्चन आहे. क्वाड्रिलेटरल एबीसीडी चौकोन ए बी सी डी हा समलंब चौकोन आहे, है की नाही? समलंब चौकोन आहे एबीसीडी, है की नाही? कोणत्या बाजू समांतर काय करेल? बाजू एबी समांतर, बाजू एबी समांतर बाजू, सॉरी एबी नाही, हा एबी समांतर बाजू सीडी, बरोबर आहे? आणि कोणा काय म्हटलंय? कर्ण एसी व बीडी, कर्ण एसी व बीडी ते एकमेकांना बिंदू ओ मध्ये छेदतात, ओ मध्ये छेदतात, बरोबर आहे? ओ मध्ये छेदतात हे सांगितलंय. आणि आता आपल्याला काढायला सांगितलं त्यांनी डीसी दिलाय बघा 6, डीसी आहे 6 सेंटीमीटर, त्यानंतर ओबी आहे 15, ओबी ओ पासून बी आहे 15, त्यानंतर एओ आहे 20, एओ आहे 20, तर काय काढायचे आपल्याला? सॉरी एओ आहे ना, एओ आहे 20, तर काढायचं आहे आपल्याला ओडी, ओ पासून डी काढायचं आहे की नाही? डीसी दिलाय पण आपल्याला ओडी काढायला सांगितलं, ओ पासून डी जो आहे तो हा काढायला सांगितलं. आता एक मिनिट इकडे बघा, हे दोन काढण्यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागतं? या दोन त्रिकोणामध्ये कंपेअर करावं लागतं, या दोन त्रिकोणामध्ये बघा. पहिल्यांदा काय करूया, या त्रिकोणात आणि या त्रिकोणात काय काय साम्य बघा. ही समांतर बाजू, ही समांतर म्हणजे हे इकडचा कोण आणि इकडचा कोण झेडच्या स्वरूपात, आणि झेडच्या स्वरूपात कोणते कोण एकरूप असतात? विक्रम कोण. आणि हा कोण आणि हा कोण एकरूप होतात, आणि हे पण दोन कोण विरुद्ध कोण होतात. म्हणजे त्रिकोण सीओडी, त्रिकोण सीओडी व त्रिकोण एओबी मध्ये काय व्हावं लागलं? सीओडी व एओबी मध्ये बघा, बाजू एबी समांतर बाजू सीडी व बीडी ही काय कन्सिडर करू आपण? छेदिका. बीडी ही काय आहे? छेदिका आहे. बीडी ही छेदिका आहे, तयार होणार आहे कोण? कोण सीडीबी, सीडीबी एकरूप कोण डीबीए, विक्रम कोण, कसले कोण? विक्रम कोण. बघा हा कोण आणि हा कोण दोन रेषा समांतर व त्याची एक छेदिका जर कन्सिडर केली तर त्या ठिकाणी काय होतो? विक्रम कोण तयार होतात, ठीक आहे? मग आता बघा याच्यानंतरचा त्याला आपण नाव चेंज करू शकतो, कोण सीडीओ, सीडीओ एकरूप कोण एबीओ, नंबर 8 दिला. त्यानंतर जो दुसरा तयार होईल परत बाजू त्या समांतर, म्हणजे बाजू एबी समांतर सीडी व एसी ही काय कन्सिडर करू आता? छेदिका. एसी काय कन्सिडर केली? छेदिका कन्सिडर केली एसी, म्हणून तयार होणार कोण? बीसीओ एकरूप कोण बीएओ, कसले कोण आहेत हे मग? विक्रम कोण. हे दोन कोण पण काय झाले? विक्रम कोण झाले. म्हणून त्रिकोण सीओडी समरूप त्रिकोण बीओए किंवा एओबी कोणत्या कसोटीनुसार? कोको कसोटीनुसार. जर कोको कसोटीनुसार जर एकरूप असतील तर समरूप त्रिकोण आहे त्या संगत बाजू कोणत्या होतील म्हणून सांगा? संगत बाजू. बघा आता या ठिकाणी आपल्याला काढायला काय सांगितलंय? डीओ काढायला सांगितलंय की नाही? डीओ का हा ओडी किंवा डीओ तो काढायला सांगितलाय. मग आपण काय करू आता? एक मिनिट इकडे बघा, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू जर लिहायच्या म्हटलं तर कशा होतात सांगा? सीडी छेदस्थानी एबी
बरोबर हाँ CO चतुस्थानी AO बरोबर हाँ DO चतुस्थानी DO चतुस्थानी BO समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू CD चतुस्थानी AB बघा CD किती आहे 6 AB आहे का AB AB आहे 20 सॉरी AB 20 दिलेले आपल्याला CD चतुस्थानी AB आहे 20 बरोबर CO दिलाय का CO 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 दिलाय ना आपल्याला इकडे DC दिलाय BO दिलाय बरं ठीक आहे DO DO दिलाय का DO काढायचा DO BO दिलाय BO BO दिलाय 15 या बाजूची गरज नाही आपल्याला इकडे हां तितकंच गुणाकार करा 20 गुणवले DO 6 गुणवले 15 बघा मग काय होणार DO बरोबर 6 गुणिले 15 चतुस्थानी 20 हां 6 1 6 7 2 12 7 3 18 बरं ठीक आहे 3 दोन भागावर 3 6 9 10 20 5 2 10 5 3 15 3 3 9 9 चतुस्थानी 2 बरोबर किती आला DO बरोबर 4.5 DO किती भेटला 4.5 हा जो आहे तो DO DO किती भेटला मग आपल्याला 9 चतुर्थांश 2 म्हणजे 4.5 म्हणजे या स्वरूपामध्ये जो क्वेश्चन नंबर 6 होता की नाही तो या ठिकाणी काय झालं कंप्लीट झालं बघा समांतर समलंब चौकोन आहे हा ठीक आहे आणि समलंब चौकोनामध्ये दोन बाजू काय असतात समांतर असतात आणि दोन समांतर बाजू एकछेदिका जर कंसीडर केली तर कोणते कोण तयार होतात विक्रम कोण तयार होतात ठीक आहे विक्रम कोणानुसार हे दोन त्रिकोण काय केले आपण समरूप दाखवले कोणत्या कसोटीनुसार समरूप झाले कोको कसोटीनुसार आहे त्यानंतर सगळं क्वेश्चन आहे तो बघूया बघा झाले क्वेश्चन बघूया नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 7 7 नंबरचा जो प्रश्न आहे तो बघूया सात नंबरच्या क्वेश्चन मध्ये पण आपल्याला डायग्राम दिलेली आहे बघा समांतर बोध चौकोन दाखवलाय अगोदर बघा ए बी सी डी ए बी सी डी ई इथं टी आहे ए बी सी डी ई आणि टी काय म्हटलं बघा क्वेश्चन नंबर 7 पक्ष लिहावा लागेल आपल्याला अगोदर पक्ष मध्ये काय लिहिणार चौकोन एबीसीडी हा चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे एबीसीडी हा काय आहे समांतरभुज चौकोन आहे त्यानंतर लाईन डीई ही किरण एबी ला टी बिंदू मध्ये छेदते ठीक आहे लाईन DE रेषा DE ही AB ला
पी बिंदू मध्ये छेदते, टी बिंदू मध्ये छेदते, हे झालं पक्ष मधला. त्यानंतर साध्य, काय साध्य करायचे आपल्याला, बघा साध्य काय करायला सांगितलंय, डीई गुणवले बीई, डीई गुणवले बीई बराबर सीई गुणवले टीई, सीई गुणवले टीई. सिद्धता बघा, एक मिनिट काय म्हणतोय, डीई, डीई कुठे आहे, डीई गुणवले बीई, डीई गुणवले बीई आणि बरोबर सीई, सीई गुणवले टीई, टीई या दोन मध्ये दाखवायचं आहे की नाही. आता मला सांगा, दिलेला चौकोन कोणत्या प्रकारचा आहे बघा, दिलेला चौकोन हा जो आहे तो समांतरभुज चौकोन आहे. मग समांतरभुज चौकोनामध्ये काय गुणधर्म असतो, समांतरभुज चौकोनामध्ये समोरासमोरील बाजू समांतर व एकरूप असतात, है की नाही. आपण अगोदर असं म्हणूया, चौकोन ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे, बाजू ए डी समांतर बाजू, एडी ला कोणती समांतर होईल, बीसी, एडी समांतर बीसी, त्याच पद्धतीनं एडी एकरूप बाजू कोणती होईल, बीसी. का समोरासमोरील बाजू काय असतात, एकरूप असतात, है ना, समांतर चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एक रूप असतात, हे झालं सिद्धतेमध्ये, है की नाही. आता आपल्याला काय करावं लागेल, या दोन बाजू समांतर होण्याची छेदिका कन्सिडर करू, जे झेडच्या स्वरूपात तयार होतो बघा, हा कोण आणि हा कोण एकरूप होणार, बरोबर आहे. हे दोन कोण कशामुळे एकरूप होणार, की या ठिकाणी या दोन बाजू समांतर आहेत, है की नाही, दोन समांतर बाजू ही छेदिका, है की नाही, या दोन बाजूला समांतर होणारी छेदिका, मग तयार होणारे काय व्युत्क्रम कोण होतात, या दोन बाजू समांतर होतील आणि ही छेदिका, कोणत्या पद्धतीने दाखवा, हे किंवा तुम्ही असंही करू शकता, जर तुम्हाला दुसरा झेड बघायचा असेल, है की नाही, मग एक कोण किंवा व्युत्क्रम अपोजिट विरुद्ध कोण होतात, विरुद्ध कोण एक रूप होतात, है की नाही. मग आपल्याला अगोदर काय म्हणावं लागेल, या ठिकाणी समोरासमोरील बाजू एक रूप व समांतर असतात, बाजू ए डी समांतर बी सी, दोन समांतर रेषा व छेदिका, ही जर छेदिका तयार केली या दोन बाजूंना, है की नाही, तो काय, मग हे कोण एक रूप होतात, हे कोण इथून इथं आला, इथं हे कोण आणि हे कोण पण एकरूप होतात, बरोबर आहे. आणि नंतर जर आपण इथं वाढवला, आता बघा हा कोण याच्याशी एकरूप आहे, हा कोण जो आहे तो याच्याशी एकरूप होईल, ठीक आहे, कशामुळे, विक्रम कोण, बरोबर आहे. आणि पुन्हा नंतर या दोन समांतर रेषा जर कन्सिडर केल्या, या दोन समांतर रेषा वही छेदिका, ठीक आहे, इथपर्यंत झेड समांतर येणार नाही, जर या दोन समांतर रेषा आणि ही छेदिका कन्सिडर केली तर झेडच्या स्वरूपात, बरे ठीक आहे. अगोदर या दोन्ही मध्ये तर बघू, आपल्याला दाखवायचं काय, डीई गुणवले बीई, डीई गुणवले बीई, या दोघांच्या संगत बाजू दाखवतो, हे दोन त्रिकोण तर आपल्याला माहिती आहेत समरूप होणार आहेत, कोणत्या कसोटीनुसार, कोको कसोटीनुसार, मग बघा झेडच्या स्वरूपात म्हटलं तर हे दोन कोण एकरूप होतील, ठीक आहे, याचं समजा थोडं एक्सप्लेन आपण नंतर बघू, हा कोण याच्याशी एकरूप होईल झेडच्या स्वरूपात, हा कोण याच्याशी एकरूप होईल, है की नाही. आता या कोणाचं माप जर म्हटलं आपण, तर हा कोणाशी एकरूप होऊ शकतो का, हे दोन जर दाखवायचं म्हटलं, पुढे अजून काय म्हटलं बघूया, पॉइंट ई हा कशावर आहे, नंतर ई सी वर आहे, लाईन डी ई इंटरसेक्ट रे, तर सिद्ध करा, है की नाही, तर सिद्ध करा म्हटलंय, दोन समांतर रेषा छेदिका, बरोबर आहे, या दोन समांतर रेषा ही छेदिका तयार जर केली तर, बरोबर, हे दोन बी कोण एकरूप होतात, ठीक आहे. बघा बाजू
पहिल्यांदा दाखवू आपण कोणती समांतर एडी समांतर बीसी एडी समांतर बीसी व डीटी बीसी म्हणलं तर डीई ही काय मानूया छेदिका तयार होणार विक्रम कोन कोन एडीई एकरूप कोन एडीई ला कोन होणार एकरूप एडीई ला कोन डीईसी कोन डीईसी विक्रम कोन कोन एडीई एकरूप कोन डीईसी नंबर 1 दिला बरोबर आता बघा इथे समांतर बाजू आणि त्याचा छेदिका कंसीडर करून काढले आहे की नाही आता आपण काय करू त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये एक समांतर दाखव आता बघा आता कोणती बाजू दाखवणार एबी समांतर एबी समांतर डीसी त्याच पद्धतीने एटी समांतर डीसी व डीटी ही काय मानूया डीटी ही छेदिका मानली मग काय होणार तयार होणार विक्रम कोन कोन एटीडी एकरूप कोन टीडीसी त्याला नाव बदलून जर म्हटलं तर याला कोणते कोन म्हणता येणार विक्रम कोन ठीक आहे पाताचे नाव चेंज केलं तर कसं होईल बघा कोन बीटीई एकरूप कोन बीटीई ला एकरूप कोन कोणता होईल ईडीटी नंबर 2 दिले त्यानंतर काय करूया कोन बीईटी एकरूप कोन डीईसी डीईसी याला काय म्हणायचं विरुद्ध कोन आणि याला किती नंबर दिला 3 नंबर दिला आता 1 मिनिट इकडे बघा नंबर 1 मध्ये काय आहे एडीई कुठे आहे एडीई एडीई हा कोन कोणाशी एकरूप आहे डीईसीशी डीईसी तो का सिंबल दिला हा कोन याच्याशी एकरूप 1 मध्ये म्हणताय 2 मध्ये काय म्हणताय बीटीई बीटीई हा जो कोन आहे तो ईडीटी ईडीटी ई डी सी होईल विक्रम कोन ई डी सी होईल ई डी सी दोन मध्ये म्हणते म्हणजे हा कोन याच्याशी एक रूपये म्हणते आणि पुन्हा नंतर 3 मध्ये काय म्हणते बी ई टी हा कोन डी ई सी डी ई सी याच्याशी एक रूपये म्हणजे हा जो कोन आहे हा याच्याशी एक रूपये हा जो आहे तो जेडच्या स्वरूपात म्हटल्यावर याच्याशी एक रूप झालाय हा नंतर याच्याशी एक रूप आहे बरोबर आहे आणि हा जो आहे इकडे बघा हा जो आहे तो याच्यासोबत एक रूप झाला बरोबर आहे म्हणजे एकमेकावर फ्रॉम फर्स्ट सेकंड थर्ड तीन वरून आपल्याला असं म्हणता येईल आहे की नाही की या ठिकाणी दोन कोन आणि हे दोन कोन म्हणजे हे दोन त्रिकोण जे आहेत ते कोणत्या कसोटीनुसार समरूप होणार हे जे आहेत ते को कसोटीनुसार समरूप होणार पण समरूप झाल्यानंतर या समरूप त्रिकोणाच्या दोन दोन कोन एक रूप आले की नाही मग दोन कोन एकरूप जरी असतील तर समद्विभुज त्रिकोण होतो आणि समद्विभुज त्रिकोणामध्ये काय असतात एकरूप बाजू समोरील कोन एकरूप असतात मग या कोणासमोरील बाजू ही एकरूप आहे आणि या कोणासमोरची बाजू ही एकरूप आहे तसंच या कोणासमोरची बाजू ही एकरूप आहे आणि या कोणासमोरची बाजू ही एकरूप आहे म्हणजे एकरूप त्रिकोणाच्या जे हे असतात ठीक नाही बाजू जे एकरूप असतात एकरूप कोणासमोरील बाजू एकरूप असतात याचा वापर नाही सध्या तर बघू आपण विधान 1 2 व 3 वरून काय म्हणता येईल मग आपल्याला 1 2 3 वरून कोन बघा हे जे सर्व कोन आहेत त्याचे कोन काय झाले एक रूप झाले म्हणून त्रिकोण हा बीईटी समरूप त्रिकोण डीईसी को कसोटी बरोबर आहे मग दोन त्रिकोण एक रूप झाल्यावर एक रूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू बघावं लागतील आता एक मिनिट बघा संगत बाजू म्हणल्यावर काय होणार डीई छेदस्थानी इकडे आली ईसी बरोबर हा डीई छेदस्थानी ईसी त्यानंतर डीई छेदस्थानी हा बीई
BE छेदस्थानी EC, DE छेदस्थानी TE आणि तिसरी बाजू राहिली कोणती BT छेदस्थानी CD. आपल्याला काय सिद्ध करायचे DE गुणावले BE, DE गुणावले BE गुणावले CE गुणावले TE म्हणजे यांचा जो तिरकस गुणाकार आहे तो इक्वल आला पाहिजे DE गुणावले BE, DE गुणावले BE. बाजूने इतना थोडा चेंजेस झाला सॉरी इथे EC येईल आणि इथे येईल BE. मग बघा काय होणार आहे तिरकस गुणाकार केल्यावर BE गुणावले BE बरोबर CE गुणावले TE, CE गुणावले TE, DE गुणावले BE. अगोदर BE लिहिले मी याला असे लिहू शकतो मी DE गुणावले BE बरोबर CE गुणावले TE. एक त्रिकोणाचा संदर्भ म्हणजे या स्वरूपामध्ये जो 7 नंबरचा जो क्वेश्चन होता ठीक नाही तो या पद्धतीने काय करायचा होता सिद्ध करायचा होता. ठीक आहे आता याच्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 8 8 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो बघूया. बघा थोडासा क्वेश्चन हा लिहिण्यामध्ये डिफिकल्ट वाटला एक्सप्लेन जास्त होतं आहे की नाही त्यामुळे पण क्वेश्चन सोपा आहे रिव्हिजन केले एकदम वेळेस तर समजून जाईल. पाचल क्वेश्चन नंबर 8 डायग्राम लिए A B C D हा कोणता आहे P बघा काय म्हटलंय आकृतीमध्ये रेक AC व BD या एकमेकींना P बिंदू मध्ये छेदतात पक्षमाला याच्या मध्ये हाँ काय म्हटलंय रेख बीडी व रेख एसी या एकमेकींना बिंदू पी मध्ये छेदतात बिंदू पी मध्ये छेदतात आणि दिले आपल्याला एपी छेदस्थानी सीपी बरोबर बीपी छेदस्थानी डीपी पक्ष मध्ये दिले काय साध्य करायचे तर साध्य करा की त्रिकोण ए बी पी समरूप त्रिकोण CDP, CDP ये दोन त्रिकोण काय करायचे समरूप दाखवायचे सिद्धता ABP म्हणजे हे दोन त्रिकोण काय करायचे आपल्याला समरूप दाखवायचे आहेत. आता एक मिनिट इकडे बघा पहिल्यांदा जर आपल्याला बाजूचं गुणोत्तर दाखवले बाजू AP छेदस्थानी CP AP कुठे आहे AP छेदस्थानी CP हे तर गुणोत्तर दाखवलेलेच आहे ऑलरेडी त्यांनी बघा मग मग या ठिकाणी आपल्याला समांतर येईल एपी छेदस्थानी सीपी बरोबर हा बीपी छेदस्थानी डीपी
याला काय म्हणता येईल पक्ष नंबर 1 त्यानंतर कोन एपीबी कोन एपीबी एकरूप कोन डीपीसी विरुद्ध कोन विरुद्ध कोन मग एक लक्षात ठेवा जर दोन त्रिकोणामध्ये दोन बाजूचा गुणोत्तर समान येत असेल आणि एक कोन जरी एकरूप होत असेल तर ते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप असतात दोन बाजू आणि एक कोन म्हणजे बाकोबा कसोटी बघा इकडे काय एक मिनिट इकडे बघा एपी एपी आणि सीपी या दोघांचा गुणोत्तर म्हणजे हे कोन म्हणजे बाजू आहे की नाही आणि या दोन कोन असे या स्वरूपामध्ये या दोघांचा गुणोत्तर इक्वल येते म्हणून त्रिकोण एबीपी समोर त्रिकोण कोणता म्हणताय एबीपी ला समोर त्रिकोण सीडीपी सीडीपी कोणती कसोटी बाको बा कसोटी म्हणून त्रिकोण एबीपी समरूप त्रिकोण सीडीपी हा त्रिकोण काय झाला समरूप झाला आहे की नाही म्हणजे एकाच्या मध्ये ऑलरेडी बाजूचे गुणोत्तर दाखवले आहे आणि दुसऱ्याचा आपण काय कन्सिडर केला मग विरुद्ध कोण कन्सिडर केले ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 9 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो बघा यामध्ये जो दिलेला आहे तो 9 नंबरचा क्वेश्चन आता आपण काय करूया उद्याला घेऊ ठीक आहे 6 7 8 ठीक आहे एक राहिला तो घेतल्यावर पुन्हा उद्याला पुढचा भाग घेऊ चालते थांबा आपण या ठिकाणी बाकीचा भाग आता काय करू आपण उद्याला घेऊया